नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं ह्या छोट्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे, एक अपडेट देतोय. जरी तुम्हाला असं वाटलं की ह्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगतोय आपल्या ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस वर्कशॉपविषयीची माहिती, तर मित्रांनो आज ना उद्या तुम्हाला कधी गरज पडेल त्याच्यावेळी महत्त्वाची होईल. तुम्हाला अटेंड करायचं असेल तर नक्कीच संपूर्ण ऐका, अटेंड नसेल करायचं तरी काही हरकत नाही, परंतु जी काही कंटेंट शिकायला मिळणार आहे त्याची माहिती घ्या. अगदी छोट्या वेळामध्येच आपण हे सगळं कंप्लीट करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकता. तर मित्रांनो, आपल्या ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिसचे वर्कशॉप्स, आपण त्यालाच आपण शेअर मार्केट कार्यशाळा बोलतो, ही पुढच्या जानेवारी महिन्यापासून म्हणजे नवीन वर्षापासून आपण चालू करतोय. आणि हे थोडं नवीन काही कन्सेप्ट, नवीन फंडे आपण ॲड केलेले आहेत, तर नक्की तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, ते तुमचा नक्की काय फायदा आहे. आणि जी मी सांगितलं होतं तुम्हाला की 100% मनी बॅक गॅरंटी काय याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये कोणताही तुम्हाला लॉस नाही, लक्षात ठेवा. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि कशा प्रकारे हे तुम्हाला मी सांगतो अगदी थोडक्यात. चला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, हे बुलेट पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट मी सांगत नाही, याच्या अंडर खूप सारे पॉइंट येतात. आता पहिली गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये आपण 9 आणि 10 जानेवारीला, तसेच मुंबईमध्ये 16 आणि 17 जानेवारीला तुमच्यासाठी 2-2 दिवसाचे वर्कशॉप घेऊन येतोय. वेळ असणार आहे 9:00 ते 5:30 पर्यंत. याच्यामध्ये अगदी स्नॅक्स, लंच आणि नोट्सपासून सगळं आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. चला आता पुढे जाऊ, ह्या तारखा लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. पुण्यात 9 आणि 10 जानेवारी, मुंबईमध्ये 16 आणि 17 जानेवारी. तर मित्रांनो सर्वप्रथम बुलेट पॉइंट्स मी हायलाईट करतो. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळतं, तर ॲडव्हान्स बेसिक कन्सेप्ट्स असतात मार्केटचे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कोर्स करतो वगैरे, पण काही बेसिक फंडे असतात जे ट्रेडिंगसाठी, मार्केट ॲनालिसिससाठी गरजेचे असतात, ते तुम्हाला अगदी सुरुवातीला याच्यामध्ये दिले जातात. म्हणजे ज्याला काहीच मार्केट माहीत नाही यालाही याच्यामधून नक्कीच काहीतरी शिकायला मिळतं आणि फायदेशीर राहतं. आणि ज्यांना माहिती आहे त्यांनीही कधीच हे पॉईंट ऐकले नसतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. खूप सारे मेन पॉईंट येतात त्याच्यामध्ये, हा एक बुलेट पॉईंट याच्यामधला. त्याच्यानंतर आपण विविध प्रकारचे चार्ट्स, त्यांचे पॅटर्न्स कसे असतात आणि कंडिशननुसार, म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, इंट्राडे, कोणते विविध चार्टचे पॅटर्न्स वापरायचे, कसे वापरायचे, हे डीपमध्ये ते डिस्क्राईब केलं जातं, लक्षात ठेवा. याच्यानंतर ना चार्ट ड्रॉ कसे केले पाहिजे, जसं एक ॲनालिस्ट असतो जो चार्ट ड्रॉ करतो, सपोर्ट झाले, रेजिस्टन्स झाले, विविध त्याच्यावर थेअरीज ड्रॉ केले जातात. हे सगळं स्टॉक स्कॅनिंग करण्यासाठी, म्हणजे चांगले स्टॉक निवडण्यासाठी, एंट्री करण्यासाठी, एक्झिट करण्यासाठी उपयोगी पडतं, लक्षात ठेवा. विविध ट्रेंड लाईन्स असतात, हे अगदी इन डीप याच्यामध्ये शिकवलं जातं. प्लस कॅन्डलस्टिक जो मेन आहे, लक्षात ठेवा, म्हणजे ज्यावेळी टेक्निकल ॲनालिसिसचा विचार केला जातो त्यावेळी कॅन्डलस्टिक ॲनालिसिस खूप सारं महत्त्वाचं आहे. आता कॅन्डलस्टिकचे जवळपास 350 पॅटर्न्स आहेत, हे काही सगळे शिकवणार आहे का आपण, अजिबात नाही. महत्त्वाचेच पॅटर्न इथे आपण डिस्कस करतो, तसेच हे पॅटर्न्स तुमच्याकडे जे स्टॉक्स आहेत याच्याशी आपण डायरेक्ट कोरिलेट करतो. लाईव्हमध्ये प्रत्येकाला मी विचारतो तुमच्याकडे कोणता स्टॉक आहे, याचा फायदा काय होतो, तुमच्याकडे आता असलेले स्टॉक किती लेवलला बाहेर पडायचं आहे, एखादा स्टॉक लॉसमध्ये किती दिवस होल्ड केला पाहिजे, कधी बाहेर पडलं पाहिजे, याच्यामध्ये ॲव्हरेजिंग केलं पाहिजे का, हे समजायला ह्या सगळ्या गोष्टींचा लाईव्हमध्ये मदत होते. आणि खूप सारा महत्त्वाचा पॅटर्न आहे हा. याच्यानंतर ना डेटा ॲनालिसिस, जसं आपण बघतो की व्हॉल्यूम डेटा ॲनालिसिस, त्याच्यानंतर ना FIs, DIs यांचा विविध डेटा आपण घेतलेला असतो, हा एक नवीन पॉईंट आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर ना आता इंडिकेटर्समध्ये बघायला गेलं तर लॅगिंग आणि लिडिंग असे खूप सारे इंडिकेटर्स आहेत, बरोबर. आता हे सगळे शिकले तर कन्फ्युजन होऊन जाईल, तर कुठले महत्त्वाचे लॅगिंग वापरायचे, कधी लिडिंग वापरायचे आणि कोणत्या कंडिशननुसार कुठला वापरायचा, कारण रेंजबाउंड मार्केटला मोस्टली जे इंडिकेटर्स असतात ते फेल होतात. मग अशा वेळी वाचण्यासाठी कुठला इंडिकेटर चालतो हे तुम्हाला इथे मी शिकवणार आहे अगदी डीपमध्ये आणि लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर ना इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्ट कसे करायचे, शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी, लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे, याच्यावर डिफरंट स्ट्रॅटेजीज आपण बनवलेल्या आहेत, याचा उपयोग नक्कीच होतो. मग तुमच्या डोक्यात असेल प्लॅन मला इंट्राडे शिकायचं आहे, नक्कीच हा कोर्स फायदेशीर आहे. लॉंग टर्म शिकायचं आहे, फायदेशीर आहे. स्विंग ट्रेडिंग शिकायचं तर नक्कीच ह्या इनबाउंड सगळ्या गोष्टी, ह्या कन्सेप्ट्स या तुम्हाला कोर्समध्ये इन डीप शिकायला मिळतात. पुढची गोष्ट, आता हे झाल्यानंतर ना टार्गेट किती लावायचं, स्टॉप लॉस किती ठेवायचा, रिस्क रिवॉर्ड रेशो किती असला पाहिजे, म्हणजे प्रॉफिट किती घ्यायचा, लॉस झाला तर किती लॉस घेऊन बाहेर पडायचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. आता खूप सारे लोक, लक्षात ठेवा सगळ्यांना, मलाही लॉस झालेत, असं नाही की मी कंटिन्यू प्रॉफिटमध्ये होतो,
लाईफच्या सुरुवातीला ज्यावेळी मार्केटमध्ये एंट्री केली, 1-2 वर्ष मलाही लॉस झाले, याच्यातून बाहेर पडलो, मग त्याच्यातून खूप सारे फंडे मला कळाले, हे मी तुमच्या शेअर करणार आहे. तुम्हाला लॉस झालेत काळजी करू नका, बाहेर पडायला मार्ग असतो, फक्त तुम्ही फॉलो करा, लक्षात ठेवा. आणि हे फॉलो करताना मनी मॅनेजमेंट कसं करायचं, जो येणारा पैसा इथून पुढच्या काळामध्ये तो कशा प्रकारे डायव्हर्सिफाय करायचा, हे सगळं याच्यामध्ये आपण तुम्हाला मी शिकवणार आहे. फंडामेंटल अनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. लॉंग टर्मचे जे स्टॉक्स आपण निवडतोय, तर लॉंग टर्मचा स्टॉक निवडताना असतो फंडामेंटल अनालिसिस. आता फंडामेंटल अनालिसिस जर बघायला गेलं तर 40-च्या पेक्षा जास्त रेशियो आहेत. आता सगळे शिकायचे का हो, खूप कन्फ्युजन होऊन जातं आणि काय उपयोग असं नाही. लक्षात ठेवा, महत्त्वाचे स्कॅनिंग मुद्दे मी तुमच्या पुढे मांडतो, अगदी 7-8 मुद्दे असतात. याच्यात कोणताही स्टॉक स्कॅन करा, पटकन लॉंग टर्मसाठी आहे का नाही सांगतो तुम्हाला, घ्या नाही तर सोडून द्या. अगदी साधा आणि सिम्पल फंडा ह्या फंडामेंटल अनालिसिसच्या कन्सेप्टमध्ये आपण कव्हर करतो आणि याच्यामध्ये इन छोटे छोटे फंडे तुम्हाला शिकवले जातात. याच्या पुढचा पॉईंट आहे हाऊ टू मॅनेज पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओ असणं गरजेचं आहे, नसेल तर तो तयार करायचा आहे नक्कीच. आणि तो पिरॅमिडिंग कसं करायचं, म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये समजा डीमार्ट आहे, HDFC बँक आहे, बरोबर, हे नवीन ॲडिशनल मी टेक्निक लोकांच्या सांगण्यानुसार ॲड केलं आहे. कधी हे स्टॉक घ्यायचे, कधी विकायचे, किती विकायचे, हे सगळं ह्या पिरॅमिडिंग टेक्निकमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. फ्युचर ऑप्शन अगदी डीपमध्ये जवळपास 3-4 तास आपण याच्यावर डिस्कस करतो. ऑप्शन ग्रीक्स काय असतात, ओपन इंटरेस्ट डेटा अनालिसिस काय असतं, ऑप्शन घेताय कॉल घ्यायचा का पुट घ्यायचा, कोणती स्ट्राईक निवडायची, ही जी मेथडॉलॉजी एक बनवली साध्या सिम्पल पद्धतीने शिकवतो. कारण लोक फक्त ऑप्शनचा कोर्स करायला 30-30 हजार घालवतात. मुद्दा असतो ऑप्शन कधी घ्यायचा, कधी नाही आणि कुठला घ्यायचा, हे मेन त्यांना पाहिजे असतं. आणि तुम्ही तिथे येता सेलिंग स्ट्रॅटेजी शिकून, खूप छान वाटतं, पण आपण कधीच सेलिंग करत नाही कारण खूप सारे फंडे, खूप सारा पैसा लागतो. ह्या कोर्समध्ये हीच गोष्ट अगदी थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची सायकॉलॉजी काय, माइंडचं प्रोग्रॅमिंग कसं करायचं, घरातलं एन्व्हायरमेंट कसं तयार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॉईंटमध्ये कव्हर केल्या जातात. आयडियल ट्रेड सेटअप, आता लक्षात ठेवा, ट्रेड घेताना नक्की कुठला इंडिकेटर लावायचा, किती कॅन्डल लावायची, बरोबर, इंट्राडे ट्रेड करतोय, स्विंग ट्रेड करतोय, बरोबर, डेटा व्हॉल्यूम कुठला लावायचा, असे खूप सारे कन्सेप्ट असतात. मग हे आयडियल सेटअप मी बनवला आहे, जो मी वापरतो हेच तुम्हालाही दाखवतो आणि याच्यावर मी ट्रेड घेऊन दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हालाही प्रत्येक वेळी नवीन स्कॅनर तयार करायची गरज नाही. स्टॉक पिक करायचा आणि तिथे फक्त टाकला की सांगतो बाय करायचा का नाही करायचा का, बाबा शांत राहायचं इथे. याच्या पुढचा गोष्ट आहे स्कॅनर. मी एक काही स्कॅनर बनवले अगदी फ्रीमध्ये, विकत वगैरे काही नाही, 1 रुपया ॲडिशनल कुठल्या स्कॅनरला घालवायचा नाही. तो बनवलाय, काही स्ट्रॅटेजीत माझ्या विविध प्रकारच्या, जवळपास कोर्समध्ये तुम्हाला 18-20 स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात. कारण मार्केट कधीच एका स्ट्रॅटेजीने चालत नाही, विविध स्ट्रॅटेजी वापरून आपण याच्यामधून प्रॉफिट काढणार आहे. आणि स्वतःची स्ट्रॅटेजी तुमची कशी बनवायची आहे हेही तुम्हाला इथे शिकवणार आहे. कारण माझ्याकडे शिकलेली लोक स्वतःच्या स्ट्रॅटेजी बनवून आज चांगले चांगले प्रॉफिट बनवत आहेत. याच्या पुढची गोष्ट ट्रेड सिलेक्शन कसं करायचं, ट्रेड घ्यायचा का नाही घ्यायचा, व्हेन टू ट्रेड अँड व्हेन नॉट टू ट्रेड, हे सगळं याच्यामध्ये मी शिकवणार आहे. कारण ट्रेड नाही घ्यायचा हे जर तुम्हाला समजलं ना, कार्यक्रम झाला. लक्षात ठेवा असं का म्हणतोय, कारण हे कळलं म्हणजे खूप मार्केट आलं. आणि हेच आपण इथे शिकवणार आहे, कॅन्डल बघून, इंडिकेटरचा वापर करून. आणि जर तुम्हाला हे कळतंय म्हणजेच एक तुम्ही उत्तम ट्रेड बनताय, उत्तम ट्रेड घेताय. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कमोडिटी आणि करन्सीचा मुद्दा आहे, परंतु लक्षात ठेवा हा या 2 दिवसात घेत नाही, कारण हे सगळे पॉईंट कव्हर होत नाहीत आणि जम्बलिंग होऊ नये. परंतु हा मुद्दा मी तुम्हाला वेबिनार मार्फत नंतरनं कम्प्लीट करणार आहे. परंतु ॲडिशनल सांगतोय कारण खूप सारे लोकांच्या कमेंट आले होते याच्या आधीच्या, त्यामुळे हा मुद्दा नवीन मी तयार केलेला आहे. नक्की सगळ्यांना शिकवणार, याच्या आधीच्या लोकांनाही आणि जी नवीन लोक जॉईन होत आहेत त्यांनाही. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माझे हे फंडे समजले असेल. आता याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, अरे बाबा तू सपोर्ट काय देणार आहे वर्कशॉप नंतर, का नुसताच वर्कशॉप घेतोय. कारण असं होतं मित्रांनो, माझ्याकडे आजपर्यंत बाहेर खूप सारी लोक, म्हणजे मी जर 100 लोक शिकवली तर त्यातली 30 लोक ही बाहेर कुठे ना कुठे शिकलेली असतात. आणि मला अभिमान असतो की मी त्यांना काहीतरी वेगळं देतोय, वेगळं शिकवतोय. वर्कशॉप नंतर तुम्हाला काय सपोर्ट मिळतोय माझ्याकडून, पहिली गोष्ट पर्सनल कॉलिंग सपोर्ट मिळतो. इनिशियल स्टेजला काही छोटी मोठी क्वेरी असेल बिंदास कॉल करा, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत तुम्हाला मी सपोर्टला असतो. इनकेस कॉललाही लागला तरी मी तुम्हाला कॉलबॅक करून ह्या माहिती देत असतो. ओके, त्याच्यानंतर वर्कशॉप स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बनवला, याच्यामध्ये तुमच्यासारखेच नवीन
काही अनुभवी लोक असतात याच्यामध्ये, त्यांचे ट्रेड बघून आपल्याला थोडं मोटिवेट होतं, काही आयडियाज येतात. नक्कीच ह्या ग्रुपचा खूप साऱ्या लोकांना फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला जर असाल, तुम्ही माझा वर्कशॉप अटेंड केलेला असेल आधी, तर नक्कीच खाली कमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळवा, तुमचे अनुभव द्या लोकांना, जेणेकरून लोकांना कळेल. कारण टी व्ही प्रोग्रॅमद्वारे मी खूप साऱ्या गोष्टी लोकांना बोललेलो आहे लोकांच्या अनुभवाबद्दल. आणि वर्कशॉप स्पेशल वेबिनार्स ही जवळपास 15 ते 20 दिवसातून आपण एक कंडक्ट करत असतो. याच्यामध्ये रिव्हिजन, नवीन टॉपिक, तुमच्या शंका यांचं डिस्कशन केलं जातं. त्याच्यानंतर नवीन कंटेंट फ्रीमध्ये ॲडिशन, म्हणजे उद्या डार्वास बॉक्स थेअरी, इलियाटी वेव्ह थेअरी, उल्फ वेव्ह थेअरी ह्या गोष्टी घेऊन येतोय मी अजून. ओके, मी थोडं अजून डीप आहे, मी स्वतः अजून याच्यामध्ये डीप शिकतोय. छोटं नॉलेज घेऊन तुमच्या पुढे येण्यात अर्थ नसतो. हे ज्यावेळी माझ्याकडे प्रॉपर ॲनालिसिस होईल त्यावेळी तुम्हालाही पुन्हा शिकवणार वेबिनार मार्फत. अशा प्रकारे एक सपोर्ट आहे याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर जे काही बुक्स येतील याच्यामध्ये तुम्हाला वेळची वेळ डिस्काउंट दिला जाईल, बाकीच्यांपेक्षा अतिरिक्त डिस्काउंट. आता सगळ्यात पुढचा प्रश्न पडतो, अरे बाबा तू काय फीज घेणार आहेस? ओके मित्रांनो, नक्कीच फ्री नाही आहे, कारण फ्रीला झिरो व्हॅल्यू असते. आणि नक्कीच दिस इज शेअर मार्केट एक बिझनेस आहे, शिकला तर तुम्ही पण कमवणार आहे, नक्कीच थोडाच पैसा घालायचा याच्यामध्ये. याच्या आधी मी 9,999 घ्यायचो, यावेळी मी तुम्हाला 1,000 रुपये डिस्काउंट देतोय, लक्षात ठेवा प्रामाणिकपणे, फक्त पहिल्या 25 सीटसाठी. आणि एक गोष्ट पुढे ऐका, कम्प्लीट होऊ द्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. फक्त 8,999 पेड करायचे आहेत, तेही तुम्ही कोर्स कम्प्लीट केला, 2 दिवस पूर्ण केले आणि तुम्हाला वाटलं अरे यार काय कळलं नाही, समजलं नाही, पूर्ण टाइमपास आहे, जाताना मला सांगा कानात मला कोर्स आवडला नाही आहे, अशी फी तुम्हाला परत देतो, ओपन चॅलेंज देतो मी तुम्हाला, एवढी मी माझ्याकडून गॅरंटी देतोय. कोर्स माझा आवडला नाही, वर्कशॉप आवडला नाही, आहे एवढी फी घेऊन जावा, 100% मनी बॅक गॅरंटी तुम्हाला. त्यामुळे भ्यायचे कारण नाही, ते लॉस तर होत नाही, प्लस नॉलेज मिळतंय तुम्हाला, त्यामुळे बिंदास्त आहे असं मी सांगेल. कारण लॉस करण्यापेक्षा थोडं शिकायला पैसे घालवलं काही हरकत नाही. आणि तरी नसतील तरी यूट्यूब आहेच तुमच्यासाठी, लक्षात ठेवा माझा. माझ्या यूट्यूबला खूप सारा कंटेंट आहे. पटकन मोबाईल नंबर नोट डाऊन करा, 9822500374, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये बँक डिटेल्स दिलेली आहे, याच्यावर जा आणि 8,999 पेमेंट करा. नसतील तर ओनली 2,000 पेमेंट करून बुकिंग करा तुमची सीट, उर्वरित पेमेंट तुम्ही वर्कशॉप दिवशीही देऊ शकता. आम्ही इथे गडबड करत नाही, सगळे पेमेंट आत्ताच दिलं पाहिजे असं अजिबात नाही. 2,000 देऊन तुम्ही तुमची सीट आज बुक करा. फक्त पहिल्या 25 सीट कोरोनामुळे थोडे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे दोन नंबर लक्षात ठेवा, 88 280 90 90 आणि 98 22 500 374 हा पेमेंटचा नंबर आहे, खालीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. क्विकमध्ये फोन उचला, माहिती घ्या आणि जॉईन करा. नक्कीच हे सगळं प्रॉफिटेबल आहे तुमच्यासाठी, नॉलेजेबल आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे रिस्क फ्री, टेन्शन फ्री, नाही आवडलं तर पैसे घेऊन परत जायचे तुम्हाला. ओके चला, आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचा काय अभिप्राय तो द्या. आणि प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. लोक खूप सारा पैसा देत आहेत बाहेर, 20-30 हजार, एवढा द्यायची नक्कीच गरज नाही. आणि नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. थांबतो इथे, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.